महसूल मंत्री एकनाथ खडसे राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार अशी चर्चा तरंगत असतानाच जळगाव महापालिकेतल्या 16 नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. हे सगळे नगरसेवक खडसेंचे समर्थक असून त्यांनी जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याचा इशारा दिलाय. सामूहिक राजीनाम्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे सोपवण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिलाय. जळगाव भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांचं हे दबाव तंत्र असल्याची चर्चा रंगू लागली. भारतीय जनता पक्ष हा मग आता उद्या पाठीशी उभा राहिला हवा होता, तसे उभे राहताना ते दिसून येत नाही. याच्यामुळे आम्ही संबंध नगरसेवक आम्ही लहान कार्यकर्ते आहोत ना, आता बघा काही आरोप झाले पक्ष साथ देत नाही, आमच्यावर काही आरोप झाला आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं अशी आमची अवस्था झाली आहे. याच्या पक्षात आम्ही पक्षाच्या निदर्शनांकरता आम्ही सामुदायिक राजीनामा देतो. खडसे साहेब एक धुवाधार नेते आहे, त्यांच्या पाठीशी पूर्ण पक्ष ताकदनिशी उभं राहिला पाहिजे, परंतु एकच पक्षाध्यक्षच फक्त त्यांचं स्टेटमेंट येतं. आमची याची मागणी आहे की मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळातील सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं.